भविष्यातील जो काही काळ आहे आणि तरुणांचा कल कुठे आहे याची झलक जितेंद्र आव्हाडांना आज त्यांनीच ठेवलेल्या स्वतःच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात मिळालेली आहे. मोठ्या मोठ्या गप्पा मारायच्या, स्वतःला सेक्युलर समजायचं आणि सेक्युलरिझमची वार्ता करायची आणि मी फार काहीतरी विद्वान आहे, जगावेगळा आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करणारा आव्हाडांना संडिशी त्या तरुण मुलांनी कानशिलात लगावून दिलेली आहे. मणिपूर घटना, इतर काही घटना, देशात अराजक माजलेलं आहे. अप्रत्यक्षरित्या मोदी सरकारच्या विरोधात आणि राज्यसत्तेच्या विरोधात त्यांनी त्या ठिकाणी भाषण दिलं होतं आणि असा काय आव्हाडला होता की तरुण त्यांच्या म्हणण्याला पाठिंबा देतील, परंतु त्या तरुणांनी त्यांनी भाषण दिल्यानंतर जय श्रीरामच्या सभागृहात जी काही घोषणा झाली, सर्व तरुण मुलांनी एकमुखाने जय श्रीरामचे जे नारे दिले, यातून स्वतःला सेक्युलर समजणाऱ्या आव्हाडांना मोठी चपराक बसलेली आहे. आव्हाड साहेब, आपण आपलं राजकारण करा, पण तरुणांसमोर अशा काही गप्पा मारण्याचा प्रयत्न करू नका. ठाण्यातील तरुणांना माहीत आहे आपलं राजकारण काय आहे, नाहीतर आपण जिथे जिथे जाल तिथे तिथे लोक जय श्रीरामचे नारे देऊ लागतील, हे लक्षात ठेवा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.